वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी राबवण्यात आलेला मेट्रोचा प्रकल्प हा वाहतूक कोंडी करणार आणि खर्चिक आहे त्याला एल आर टी हा उत्तम असा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे असं मत ग्रीन थमचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केलंय पुणे शहरात सध्या राबवण्यात येत असलेला मेट्रो प्रकल्प हा कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे तसेच या मेट्रोमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट होऊ लागलाय त्याला उत्तम असा पर्याय एल आर टी हा आहे हा कमी खर्चिक आणि अवघ्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे यासाठी मोठा कॅनॉल ते खडक वसल्यापासून पर्यंत एलआरटी टाकण्यात यावी अशी मागणी ग्रीन थमचे सुरेश पाटील यांनी केली आहे मात्र त्याला शासन दरबारी काहीच प्रतिसाद दिला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय आज एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून चांगले जे रस्ते आहेत ते फोडून त्याच्यावरती मोठे मोठे कॉलम्स टाकून त्याच्यावरती मेट्रो टाकली जाते आणि ती सुद्धा पुण्यातलं जर आपण घ्यायचं म्हटलं तर ती आ... वनाजपासून खराडीपर्यंत रामवाडीच्या मार्गाने जाते पण त्याच्यापेक्षा तीन पुणे इकडं आहे आणि ही जरी कंप्लीट झाली आणि पुढचे पाच सात वर्षापर्यंत बाकीच्यांनी करायचं काय आणि तुम्ही अंडरग्राऊंड परत काही ठिकाणी म्हणताय अंडरग्राऊंड म्हणजे हा ख आणखीन तादांत मू मूर्खपणा आहे कारण तुम्ही हजार कोटी म्हणताय पण तेथे ते जातील धान बारा पंधरा हजार कोटी जातील